नमस्कार, तुमचे सर्वांचे पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहात परशुरामायण कथा. लेखक व संकलन श्री अनंत नारायण गणपुले. प्रकाशन वैजयंती प्रकाशन सावंतवाडी. महर्षी चवन. महर्षी चवनांच्या जन्म पुलोलामच्या पोटी झाला. ते गर्भातून च्युत झाल्यामुळे चवन हेच नाव झाले. महर्षी चवन हे आयुर्वेदाचार्य होते. त्यांनी आरोग्यवर्धिनी च्यवनप्राश तयार केले. त्यांच्या वेळेपासून गोमातेचे महत्व समजून गोपालन सुरू झाले. शुक्राचार्य. शुक्राचार्यांची आई दिव्या होती. ती हिरण्यशपूची कन्या होती. शुक्राचार्य हे दानवांचे गुरु होते. त्यांनी शंकरांना प्रसन्न करून संजीवनी विद्या प्राप्त करून घेतली. शुक्राचार्यांनी भृगुकुलाची कीर्ती दिंगत केली. पॉडकास्ट ऐकल्याबद्दल धन्यवाद. दिग्दर्शन साऊंड डिझाईन रेकॉर्डिंग सुजल पिसे. मुख्य आवाज तेजस्विनी पिसे. सहाय्यक आवाज वसुधा हिरवाडकर.